यारी दोस्तीच्या आपल्या या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण दरवेळी कोणाला कोणातरी भेटत असतो आणि अशीच यावी आपण काही तीन खास मित्रांबरोबर बातचीत करणार, ते कोण आहेत ते आपण पाहूयात. यारी दोस्तीच्या आमच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहेत थ्री बॉईज. बॉईज, तुमच्यासोबत आता तुमची यारी दोस्ती कशी आहे ते आपण बघूया. तुम्ही दोन सिनेमे एकत्र केलेले आहेत, बॉईज आणि बॉईज टू. आता बघूया आपण की सर्वात पहिले तुम्ही ज्यावेळी भेटलात तेव्हा तुमची ओळख कशी झाली, कोणी करून दिली? ॲक्च्युली पहिल्यांदा भेटलो तेव्हा विशाल सरांनी, मी पहिला विशाल सरांना या प्रोजेक्टच्या संदर्भात भेटलो आणि त्याच्यानंतर एका वर्कशॉप म्हणजे बॉईज शूट होण्याआधी पार्ट वन आमचं एक वर्कशॉप झालं तिघांचे आणि त्या वर्कशॉपच्या वेळी आम्ही तिघं पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. सो काय ह्याच्यावर इंटरॅक्शन कसं होतं, ह्याने पहिले पण सिनेमे केलेले आहेत, थोडं सिनियरिटी वगैरे अशी दाखवली की नाही? पार जेव्हा आम्हाला भेटलेलं आहे त्याचा एक किस्सा आहे. म्हणजे वर्कशॉपला आम्ही भेटलेलो बॉईजच्या आधी आणि आम्ही असं बसलो होतो, पार्थ लेट आलेला नेहमीसारखाच आणि भिजून आलेला. बाहेर पाऊस पडत होता, आम्ही ऑलरेडी बसलेलो एका हॉलमध्ये जिथे वर्कशॉप होणार होतं, आमची एक्सरसाइज वगैरे चाललेलं आणि भिजत असा डिस्को सनेचा टी शर्ट घालून पार्थ आला. तेव्हा डिस्को सनेचं प्रमोशन सुरू होतं आय थिंक. तर पार्थ आला आणि तो असं नेहमीसारखा हा आलो, तर सर बोलले अरे पार्थ आलास, हो सर आलो, हा ये ना बस ना, बसला. हा सुमंत कबीर प्ले करतोय, हा हाय. हा प्रतीक धैर्य प्ले करतोय, हा हाय, हॅलो हॅलो. आणि मग आमची अशी ओळख झाली. ॲक्च्युली आम्ही असं एकदम थरथर थरथर कापत होतो तेव्हा जेव्हा फर्स्ट टाईम भेटलो त्याला, तर कारण दहशत असं नाही पण हां पाऊस पडतो त्यामुळे. येस, तुमची ओळख तर झाली पण त्याच्यानंतर तुमचा मैत्रीचा संपूर्ण प्रवास कसा होता? कारण का तुम्ही दोन सिनेमे एकत्र केलेले आहेत, बरीच धमाल केलेली आहे, तर तो कसा प्रवास होता? ॲक्च्युली फर्स्ट टाईम भेटलो म्हणजे आम्हाला जेलं पाहायला खूप कमी वेळ लागला, आम्ही खूप लवकर मिक्स झालो एकमेकांमध्ये. त्याचं कारण असं की आम्ही त्या वर्कशॉपसाठी मुळशीला जाऊन राहिलेलो आणि तिथे आम्ही 4 दिवस तो वर्कशॉप केला आणि त्याच्यात आम्ही खूप आम्हाला कळलं कोण कसं आहे कोण कसं आहे आणि मग आम्हाला ती केमिस्ट्री ते आता सांगतील ना ते. तर आम्हाला ती केमिस्ट्री बिल्ड करायची होती कारण आम्हाला ती केमिस्ट्री आमच्या परफॉर्मन्समध्ये दिसणार होती. सो आम्ही ती डेव्हलप करत होतो आणि आम्ही मला असं वाटतं की प्रमोशन्सच्या वेळी खरी आमची जास्त आम्ही जवळ आलो कारण शूटच्या वेळी आम्ही त्या तेवढ्या कामापुरतं भेटायचो कारण मी पुण्याच्या असल्यामुळे मी घरी जायचो राहायला आणि सुमंत आणि प्रतीक हॉटेलला होते म्हणजे ते एकत्र राहायचे. तर मी घरी जात असल्यामुळे फक्त कामाचे म्हणजे शूटच्या वेळी भेटायचो पण प्रमोशन्सला आम्ही एकत्र असायचो. सो तिथून आमची खूप जास्त मैत्री झाली, ते आजपर्यंत आहेच. मैत्री म्हटलं की भांडणं, इगो, ॲटिट्यूड हे सगळं ओघानं येतंच, तर तुमच्यामध्ये असं कधी काही झालं आहे का सांगू का? नाही, जे आमच्यात भांडणं अशी नाही, आमचे डिबेट्स होतात काही, एखादं आटलं तर अरे हो ना, डिबेट्स खूप होतात, हां व्यवस्थित डिबेट्स, असं भांडणं विंडणं नाही. एकदा भांडण नाही, चांगलंच भांडण म्हणजे आमचं दोघांचं प्रतीक्षा झालेलं आणि त्याचं कारण मी नाही सांगणार, ते तर प्रतीकनीच सांगितलं तर ठीक. पण ते पण लगेच सॉल्व्ह झालं कारण त्याला कळलं त्याचं काय चुकतंय आणि पण ते भांडण कसं झालेलं माहिती आहे का? आम्ही तिघे एका रूममध्ये होतो आणि काहीतरी ते झालं चौक पॉईंट आणि माझा आणि पार्थचा एकमेकांना असा लुक गेला आणि आम्ही डायरेक्ट रूम सोडली. हा डेड म्हणलं वास. त्याच्या आधी नंतर किंवा त्याच्या आधी कधीच भांडणं नाही झाली. अड्डा असतो, कट्टा असतो किंवा अड्डा असतो, तुमचा असा काही आहे का? आमची व्हॅनिटी व्हॅन म्हणजे आमची जी टेम्पो आहे आमचा, तो फुल बॉईजनी त्याला ब्रँडिंग केलेली आहे, बॉईज टूच्या पोस्टरने. आणि तो मला वाटतं तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळते ती टेम्पो आणि म्हणजे ती युनिक आहे खूप, आयडिया ती खूप हटके आणि तो आमचा अड्डा आहे. म्हणजे आम्ही त्यातनं उतरताना आम्हाला म्हणजे एका क्राऊडमध्ये उतरतो आम्ही त्यातनं उतरतो, आधी आमचे बाउन्सर दादा सगळे उतरतात आणि आम्ही येतो आणि हाय हॅलो हाय फोटो थँक्स वगैरे वगैरे आणि सगळं संपलं आणि आत गेलो की आयला काय राडा होता यार वगैरे आत सुरू होतो. मग ते आतली गोष्ट वेगळी सगळीच. सो तो आमचा अड्डा आहे. तुमच्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे तुझ्यासाठी काय खूप मला वाटतं मोठा वर्ड आहे ॲक्च्युली आणि
मी नाही सांगू शकत फ्रेंडशिप म्हणजे काय, कारण मला अजून खूप लाईफ लॉंग एक्सपिरियन्स करायचा आहे तो. मी कदाचित खूप उशिरा सांगू शकेन याचं उत्तर, मला आत्ता नाही देता. तुम्ही काही? मी ॲक्च्युली कालच याचा विचार केला की मला जर असा प्रश्न आला तर मी काय बोलेन, आणि मी ठरवलेलं की माझे फ्रेंड्स माझ्या फॅमिलीसारखे आहेत आणि माझे फॅमिली माझ्या फ्रेंड्ससारखी आहेत. राईट, करेक्ट. सो माझं तर घरी तोच सीन आहे. तुम्ही एकमेकांना फ्रेंडशिपसाठी कोणतं सॉन्ग डेडिकेट करता? अशी तर खूप आहे, अशी तर खूप आहे, पण एक सांग. युट्यूबला जाणार आहे. हां, कोणतं? हे आम्ही जेव्हा तिघे सोबत असू, आता सुमंत युकेला शिकतोय, तर तो जेव्हा युकेला जाणार तेव्हा आमच्या दोघांचं वेगळं गाणं असेल. तेरे जैसा यार कहां ऐसा यार ना, आणि थोडीशी अश्रू डोळ्यात. तुम्ही एवढे चांगले फ्रेंड्स आहात, तर आपण बघूया हाऊ विल यू नो इच अदर. ठीक आहे, याचा बर्थडे सांग. 10 ऑक्टोबर. त्याचा आवडता सिनेमा कोणाचा? चुकलाय बाय द वे. चुकलाय तो काय? चुक 9 ऑक्टोबर. यार एक दिवस तर ठीक आहे ना, आता जवळ येते, तुझं लक्षात ठेवायला पाहिजे. अरे नाही, त्याला तो दिवस जास्त आठवतो, कारण तो 10 जाणार आहे, 10 तारखेला, त्यामुळे बर्थडे तो विसरलाय, त्याला 10 लक्षात. त्याचा आवडता सिनेमा? रिसेंटली का ऑल टाइम? रिसेंटली सांग सर, कारण ऑल टाइम अशी फेवरेट असं नाही, मला खूप सारे आवडतात. रिसेंटली म्हणजे ह्या वर्षीचा जर पकडला तर आय थिंक 3. याचा आवडता अभिनेता? नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन इतका आवडतो, एखादं काही डायलॉग वगैरे करून दाखवशील की भगवान को कुछ फरक नाही पडता, कभी कभी लगता है आपुनी भगवान है, तो माझा आवडता डायलॉग. याचा आवडता पदार्थ? सुमनचा. खूप आहेत, कॉन्टिनेंटल आहे ना तो. भाकरी. त्याला म्हणजे गावाकडचं जास्त आवडतं फूड ना. तुमच्या सेटवर असं काही यायचं स्पेशल डिश तुम्ही फरमाईश असायची की नाही मला भाकरी खायचं आहे, आज आम्हाला ट्रेडिशनल जेवण खायचं आहे वगैरे असं काही? मोठा डब्बा तो फिश यायचा बघ, फिश ते खूप बॉईजला खूप चांगलं होतं. आता ह्याचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर? आईस्क्रीम फ्लेवर व्हॅनिला. नाही, चॉकलेट. चॉकलेट 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 आवडतो ना. म व्हॅनिला. बटरस्कॉच. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कधी म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा ऐकतो तुझ्याकडनं स्ट्रॉबेरी. कॉफी तर व्हॅनिला लाटे घेतो आता, पण त्यांनी चॉकलेट चॉकलेटच घालला. चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक कुठे पण, चॉकलेट आईस्क्रीम पण कधी पण. ते रायटरच आवडतंय आमच्या, ते काय एवढं आवडतं काय माहित या फिल्म मध्ये पण. प्रतीकचा हा तो एवढा बघत नाही, चर्चा झाली. पण ऑल टाइम का आत्ताचा? ऑल टाइम का? क्रिकेटर पण बदलतात बघ, तो क्रिकेटर मागेच खेळला आणि त्यावर चर्चा पण झाली. मी ज्याच्या याच्यावर आपलं डिबेट डिबेट का, सचिन अर्थात पार्कात बसलोय मी, दुसरं नाव कसं घेईन. आवडतं डेस्टिनेशन? सुमनच ना. मालदीव्स क्लोज आहे, थोडं क्लोज असेच आहे प्लेस, म्हणजे बीच वगैरे. मालदीवच्या जवळ आहे पण नाही, बीच बीच वगैरे. व्हेनिस बीच नाही, इबिझा माहित पण नाही, हे माहीतच नाही जायचं ऍक्च्युली. अच्छा, असा सिनेमा जो तुम्हाला तिघांना एकत्र वारंवार पाहावासा वाटेल? ठरलेला आहे आपला, आम्ही त्याच्यावर जगलोय बॉईजच्या वर्कशॉप पासून त्याच्यावर जगलोय आम्ही. गुंडा गुंडा अर्थात गुंडा. याची एखादी सवय जी तुला आवडते या दोघांची? सा प्रतीकचं सवय ना, ऍक्च्युली त्याची हॉबी आहे ती बासरी, तो खूप छान वाजवतो ती, ते मला आवडतं. आणि सुमनचं म्हणायचं तर तो खूप प्रमाणात बाहेर डाऊन टू अर्थ येतो खूपच, असं मला वाटतं. आवडतं तिची आवडती बता
बताए सवय सवय अशी पारची नाही पण पार जसं राहतो ते आवडतं, म्हणजे त्याची एक स्टाईल आहे, म्हणजे ते जुल्फे बिल्फे केस असं करतो ते आवडतं त्याची. त्याला स्वच्छ राहायला नाही आवडत, म्हणजे त्याला आंघोळ करायला नाही आवडत, ही आवडती सवय. कंटाळ येतो उशीर. हा आळशी खूप आहे, प्रॉपर पुणेकर आहे. या दोघांची खाली नावडती सवय. हा आता आहे नावडती सवय का? प्रत्येक झोपताना फार आडवा तिडवा होतो, खूपच, म्हणजे त्या किंग साईज बेडवर तो एकटाच झोपू शकतो. आणि समोरच्याला ब्लेम करतो मग. हा की तू कसलं, तू कसं काय असं कसं झालं आणि वगैरे. सुमंतचं म्हणायचं तर नावडती सवय, सुमंत ना कधी कधी खूप खूप म्हणजे फार खूप पांचट पंच मारतो, ते खूप खूप पांचट पंच. आपलं थर्ड सेगमेंट आहे येस ऑर नो. तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारेन, ते तुम्ही केलं आहे की नाही ते मला सांगाल. सो लेट स्टार्ट. टीचरवर क्रश. सिनियरशी कधी पंगा घेतलाय? हो एकदा काय झालं, मला चिडवायची खूप सवय म्हणजे लहानपणापासून. तर एक मुलगी होती आणि तिचं आडनाव राय होतं, तर आम्ही लहानपणी असेच पांचट जोक मारायचो की राय तू हे गाय असं, म्हणजे खूपच पांचट झालं रे. आणि तिचा भाऊ होता मोठा, तर तो डिरेक्टली क्लासमध्ये आलेला आणि माझ्या मित्राला अरुणबला अरुणबला असं खेचलेला डायरेक्ट आणि तो असं स्लाइड होऊन गेलेला चेअर सकट. तर ते खूपच फनी होतं माझ्यासाठी. तेव्हा पंगा मी घेतलेला पण अडचणीत तो गेला, म्हणजे ओके. शाळेत कोणाला लव्ह लेटर लिहिलंय किंवा मेसेज पाठवलंय? मीच व्हॅलेंटाईन्स डे ला मी लिहिलेला 2015 व्हॅलेंटाईन्स डे. उत्तर हो आलं, नंतर ते नाही झालं, म्हणजे लगेच 5 दिवसानंतरच नाही. मुलींच्या घरी असा कधी कॉल केलाय, ब्लँक कॉल केलेत, किंवा कधी कॉल केला आणि त्याच्या वडिलांनी उचललाय? हा झालंय ना, तुमचं नाही आलं का? अरे यार झालेलं एकदा, म्हणजे माझी एक मैत्रीण होती खास जरा, आणि मी काहीतरी कारणाने फोन केलेला आणि तिच्या वडिलांनी उचलला आणि मला वाटलं रॉंग नंबर लागलाय म्हणून मी कट केला आणि परत त्यांनीच उचलला. ते म्हणले अरे पार्थ मला कळलं, मीच बोलतोय, मी वडील बोलतोय तिचे. म्हटलं ओके काका, मला नोट्स घ्यायच्या होत्या, त्या नोट्स मला फक्त तिला सांगा कॉल करायला, ती नोट्स घेतो का? म्हणले हो काही प्रॉब्लेम नाही आणि कट झाला फाटलेली. शाळेला दांडी मारून क्रिकेट खेळायला गेलाय किंवा मूवी बघायला गेलाय? पकडला नाही गेला खूप. माझं ऍक्च्युली असं झालेलं, अरे खूप हिट किस्सा आहे. मी पुण्यात गेलेलो थिएटर आणि मी एकटा जायचो कारण मला एकटं खूप आवडतं असं जायला कधीतरी. तर मी एकटा गेलेलो आणि माझ्या बहिणीची फ्रेंड होती समोरच्या काय म्हणतात सीटवर, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये होतो, थिएटरमधून बघून आलेलो फिल्म, आणि ती त्याच्या बॉयफ्रेंडबरोबर होती आणि लिटरली माझ्याकडे बॅग होती. मी कसा उठलो असेल, अशी बॅग घेतली असं असं पळत गेलेलो मी तिथून, आणि कसं तरी मी सुटलेलो तिथून. पण सापडला नाही ना? नाही सापडला. आता सापडला ना? कॉपी केली आहे केली. नाही मी चीट वगैरे नाही ठेवला कधी, मी पुढचा मागचा इकडचं तिकडचं. हा म्हणजे आमचे एक सर होते, ते तेवढे कूल होते की आमच्या 10वीच्या प्रिलिम्स होत्या आणि ते आमच्या अख्ख्या वर्गाचा अभ्यास नव्हता कुठल्या तरी एका पेपरला मेजर, आणि ते सर आले सुपरवायझिंगला, त्यांनी दार लावलं, ते म्हणले मी झोपतोय, मला काय करायचं गोंधळ घाला, पण मला आवाज आला तर बघा. म्हटलं प्रॉब्लेमच नाही ना, सर झोपले, हा मुलगा त्या बाकावर, तो मुलगा या बाकावर, वाटेल ते. कोणी भिंती वगैरे नाही रंगवल्या शाळेच्या आन्सर लिहून? हो आन्सर लिहून नाही, भिंती नाही, बेंच. बेंचेसवर आम्ही म्हणजे पुढचे, आता समजा उद्या जर पेपर असेल एखादा, तर आधीच्या दिवशी बेंचवर आम्ही उत्तरं लिहायचो.
कुठच्या मुलीसाठी फाईट केली आहे, भांडणं केली आहेत किंवा मारामारी किंवा भांडणं केली आहे? भांडणं केली फाईट नाही, अशी म्हणजे मी तिथनं गेलो आणि मला कळलं की अरे इथं मुलं येऊन गेली मारायला. चार पाच मुलं नाही, 50 मुलं. नाही 50 नाही अगदीच, पण 20 तरी येऊन गेलेली. सांग बघा, आठवलं ना काहीतरी? मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काही स्पेशल केलंय? मी ब्राउनी बनवलेला. वाव, तिच्यासाठी. ब्राउनी मला येत नाही पण मी बनवलेला. असं कधी झालं की प्रिन्सिपलकडून शाळा झाली आहे बोलवून घेतलं आई वडिलांना किंवा टीचरकडून की या आता, असं काय केलेलं? त्याचं भूतनाथचं शूट चालू होतं आणि मी ऑलरेडी 3 महिने शाळा बुडवली किल्लासाठी, आणि त्याच्यानंतर लगेच भूतनाथच्या शूटला गेलेलो आणि 2 महिने परत शाळा बुडली. सो त्यासाठी प्रिन्सिपलनी बोलवून घेतलेलं आईबाबांना की तुम्हाला नक्की हँडल होणार आहे का, कसं मॅनेज करणार आहात, आणि त्यांनी सपोर्टिवली सांगितलं पण की कसं करा वगैरे. सो फिवरमध्ये आपल्या काही राडा नाही, निवांत. म्हणजे माझं तर म्हणजे हां, आठवड्यातून 2 तर व्हायचंच. म्हणजे माझा होमवर्क कम्प्लीट नसायचा आणि याला त्याला उगाच चिडवत बसायचो. तर आमचे क्लास टीचर खूप खडूस होते, म्हणजे माझ्यावर तर काय त्यांचं पर्सनली राग होतं काय माहिती. मग ते हां यार नाही, पण ते खूपच 8वीला आणि मग आईला वगैरे बोलवायचे शाळेत, म्हणजे घरी पण मग मार खायचा, शाळेत पण मार. तुम्ही मला सांगा, ह्याला 5 मिळालेली, 5 यांनी 50 केलेले, 0 स्वतः हे करून, कोणाचा फेवरेट असेल? बर, याचे पप्पा त्याच स्कूल मध्ये टीचर. चोरी करायची असते पण अशी की पकडली जाऊ नये अशी करायची असते. लास्ट क्वेश्चन आहे, खरं खरं उत्तर द्यायचं, गर्लफ्रेंड होती का किंवा आहे का? तर मग यारी दोस्तीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.